न्यूज 18 लोकमतनं राज्यातल्या हजारो कोटी रुपयांच्या बोगस बायोडिझेलच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर राज्य सरकारनं त्याची गंभीर दखल घेत आज GR जारी करत राज्यातल्या या माफियांवर आता कायद्याचा बडगा उगारलेला आहे आणि बोगस बायोडिझेलच्या विरोधात जे इंडस्ट्रियल ऑइल, फर्नेस ऑइल, वेगवेगळे ऑइल वापरून जे गाड्यांमध्ये वापरले जायचे त्याच्या विरोधात राज्य सरकारनं आता कारवाई करण्यासाठीचे आदेश जारी केलेले आहेत आणि हे आदेश या GRच्या माध्यमातून राज्यातल्या पुरवठा विभाग असेल किंवा पोलीस असेल या सगळ्या यंत्रणांना ही कारवाई नेमकी कशी करायची, कुठल्या कायद्याअंतर्गत करायची याच्या संदर्भातले सगळे आदेश आज राज्य सरकारनं जारी केलेले आहेत. त्यामुळे यापुढे राज्यामध्ये बोगस बायोडिझेलच्या माध्यमातून ज्यांनी प्रचंड माया जमवली त्यांची आता खैर नाही, कारण आता कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. राज्य सरकारनं त्याच्या संदर्भातला GR आज जारी केलेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा जबरदस्त इम्पॅक्ट आहे. राज्य सरकारनं न्यूज 18 लोकमतच्या त्या स्टिंग ऑपरेशनची घेतलेली ही सर्वात मोठी दखल म्हणावी लागेल, कारण राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावला जात होता, त्याचबरोबर सर्वसामान्यांची बायोडिझेल म्हणून फर्नेस ऑइल, इंडस्ट्रियल ऑइल विकून त्यांची फसवणूक केली जात होती आणि पर्यावरणाचं सुद्धा प्रचंड मोठं नुकसान केलं जात होतं आणि या माफियांनी मोठी माया कमावली. आता मात्र त्यांची खैर नाही. न्यूज 18 लोकमतनं हे स्टिंग ऑपरेशन महाराष्ट्राच्या समोर आणलं तेव्हा नेमकं काय समोर आलं होतं जाणून घेऊयात. महाराष्ट्रातल्या नव्या माफिया राजचे हे चेहरे जरा नीट बघा, कारण हे चेहरे आज महाराष्ट्र सरकारला हादरवणार आहेत. हे चेहरे राज्याच्या पोलीस आणि महसूल यंत्रणेची झोप उडवणार आहेत. राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटींचा सुरुंग लावणाऱ्या माफियांचाही आज थरकाप उडणार आहे. माफियांचे हे चेहरे आज सांगणार आहेत महाराष्ट्रातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचं कारस्थान. न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या माफियांचे हे चेहरे जरी वेगळे असले तरी त्यांचे काळे कारनामे एकसारखे आहेत. गेली अनेक महिने राज्यभर हैदोस घालणाऱ्या या माफियांच्या रॅकेटचा आम्ही करतोय आज पर्दाफाश. चेहरा दाखवा. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं अर्थचक्र चालतं ते डिझेलवर, पण डिझेलचे भाव 100 पार झाले आणि यात शिरकाव केलाय डिझेल माफियांनी. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करणाऱ्या या डिझेल माफियांचा करणार आहोत आज आम्ही पर्दाफाश. महाराष्ट्रातल्या हदरवून टाकणाऱ्या एका खळबळजनक स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून डिझेलच्या भावानं उच्चांक गाठल्यानंतर बोगस बायोडिझेलच्या माध्यमातून माफियांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात आपलं बस्तान बसवलंय, अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पण महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उस्मानाबाद जिल्ह्यातला उमरगा परिसर जणू या माफियांची राजधानी बनलाय. सोलापूरला गाडी नाही जास्त, ट्रकाची लाईन नाही सोलापूर, इकडे सोलापूरला आहे ना बसो कल्याण पासून ट्रकाची, ही पण उमरगा पण लाईन आहे. एक मलकाकडे गावापासून स्टार्ट झालं, आमच्या गावात एक चाळीस पन्नास गाड्या, उमरग्यात जास्त, सुरवीत त्याच्यात जास्त, बसो कल्याण तर मध्ये दोन अडीच हजार गाड्या, त्याच्यामुळे ती पॉईंट आहे. फरक यायला माफियांनी अगदी बिनबोभाट गल्लोगल्ली अड्डे उभारले. जणू इथं कायद्याचं नाही तर माफिया राज आहे. उमनाबादला संध्याकाळी टाकायचं असं काय चालू आहे, रात्री फक्त ती बी गाड्या लागून असेल तिथं संध्याकाळी असं चालू आहे असं ऐकून आहे, काय खरं नाही. तुम्ही इथंच ह्याच एरियात सेंटर पॉईंट बघा कुठं कुठं नाही बरं, कोणाला तर दुसऱ्याला पाठवतो, कुठं कुठं ते सांगा म्हणजे त्याला वाटलं तर बाबा तिथं नाही दुसरीकडे जाऊन गप्पा मारतो म्हणजे त्याला असं म्हणजे बरं. उमरग्यात उमरग्यात कुठं चौरस्त्याला बघा, चौरस्त्याला म्हणजे उमरग्या चौरस्त्याला म्हणजे कुठं असं उमरग्याच्या अलीकडे माहिती आहे चौरस्ता.
आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही माफियांच्या या साम्राज्यात प्रवेश केला. उमरगा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरील महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या हायवेवर ट्रकची भली मोठी रांग होती. आम्हाला संशय आला म्हणून गाडी थांबवली. धाब्यावर पोहोचलो तेव्हा समोर जे दृश्य होतं ते अत्यंत धक्कादायक होतं. एका टँकरमधून मोटारीच्या सहाय्यानं ट्रकमध्ये बोगस डिझेल भरलं जात होतं. या माफियांनी बोगस डिझेलची नोंदणी करणारं अख्खं मशीनच गाडीत बसवलं होतं. ट्रक चालकांना बाकायदा डिझेलची बिलं सुद्धा दिली जात होती. कसं लिटर आहे हो? 75 81 आठवर येत हो. 75 गेला काळ संपला. जसं डिझेल वाढत तसं हे वाढत. त्याने 100 वळणलं त्यानं 80 वळणलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पावला पावलावर हे अड्डे अगदी बिनबोभाट सुरू आहेत. पण अधिकृत अशा पेट्रोल पंपांवर मात्र ही अशी स्मशान शांतता. आणखी पुढे सीमावर्ती भागात गेलो पुन्हा तेच चित्र. स्वस्तातलं बोगस डिझेल भरायला ट्रक्सच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या. त्याला विचारलं बोगस डिझेलनं गाड्या खराब होणार नाहीत का, त्यावर त्यानं आम्हाला उताराही दिला. हे डिझेलचे प्रॉब्लेम आहे. हे बोलला देखा लाईन तिथे होगा BS4 आहे. बनावट बायो डिझेलचा भाव कमी करावा असा आग्रह आम्ही धरला तेव्हा या माफियांनी सगळ्यांना कसे हप्ते द्यावे लागतात असं सांगून हा गोरख धंदा कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे याचं जणू बिंगच फोडलं. 75 हमागू 75 नाही पडणार सेठ, हमागू 74 खरेदी पडा. अरे 3 गाड्या आहे, 1200 लिटर भेटेगा उसमें. नाही 1200 लिटर भेटेगा. 3 लाख हप्ता रहता है क्या? अभी तुम ले गो, तुम्हीच देऊ ना हमारा हप्ता. सर 3 लाख रुपये हप्ते देते क्या? तुम ले गो, तुम्हीच देऊ ना. प्रेस वाल्यां को देऊ, प्रेस वाल्यां को देऊ, प्रेस वाल्यां को देते. उमरगा शहराच्या शेजारी असलेल्या जेकेकूर MIDC परिसरात असंच आणखी एक छुपं रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. आम्ही तातडीनं तिथं पोहोचलो तेव्हा माफियांची अक्षरशः पळापळ सुरू झाली. एक मिनिट चेहरा दाखवा. अरे साहेब हॅलो, ज्यांची ती गाडी कोणाची आहे ती सांगतो एक मिनिट. हॅलो त्याच्या वो रेड मारली व्हिडिओ कॉल. हा ती रेड मारली सांगतायत तिकडे. उमरगा शहराच्या MIDC आणि या संपूर्ण परिसरामध्ये अगदी राजरोसपणे अशा प्रकारे ही सगळी बायो डिझेलच्या नावाखाली किंवा डिझेलच्या नावाखाली केमिकल विकण्याचा हा सगळा गोरख धंदा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात हे सगळे माफिया या संपूर्ण परिसरामध्ये आहेत. आणि आत्ता लाईव्ह आपण गाडीमध्ये जेव्हा ते डिझेल भरत होते त्यावेळेला त्यांना पकडलेलं आहे. आणि अशा एक ना अनेक रॅकेट या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले आहेत. 3 अड्डे आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते आणि अड्ड्यांवर देखरेख करणारे पोलीसही. त्यांना जाब विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी तिथून कॅमेरा बघताच अक्षरशः पळ काढला. MIDC सह राष्ट्रीय महामार्गावरील येळी, कसगी बॉर्डर, तुरोरी, तलमोड, सीमा तपासणी नाक्याच्या जवळही या बनावट इंधन विक्रीचा हा गोरख धंदा बिंदिक्कत सुरू आहे. अधिकृत पेट्रोल पंपांवर जे डिझेल 102 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं तेच बोगस डिझेल केवळ 85 रुपयांना या अड्ड्यांवर विकलं जातं. 17 रुपये कमी किमतीनं मिळणाऱ्या बोगस डिझेलवर ट्रक मालक आणि चालकांच्या उड्या पडत होत्या. त्यातूनच माफियांनी कोट्यवधींची काळी माया जमवली आणि डिझेलमधून सरकारला मिळणाऱ्या करावर दल्ला मारला. 12,000 लिटरच्या एका टँकरसाठी माफियांना
8.5 लाख रुपये मोजावे लागतात. त्याची 85 रुपये प्रति लिटरनं विक्री केल्यानंतर 8.5 लाख रुपयांचे माफिया 11 लाख करतात. म्हणजे एका टँकरच्या विक्रीतून काही तासात 2.5 लाखांची माया गोळा केली जाते. आजच्या घडीला इतका कमी काळात प्रचंड पैसा मिळवून देणारा दुसरा धंदा देशात नाही, त्यामुळे अनेक बडे मासे या काळ्या धंद्यात उतरलेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या डिझेलची किंमत 17 रुपयांनी कमी कशी, हे लाखो लिटर डिझेल नेमकं येतंय कुठून? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जेव्हा आम्ही शोधली तेव्हा समोर आलं देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणारं 1000 कोटींचं माफियांचं एक रॅकेट. आणि कॅमेऱ्यात कैद झाले राज्याला बोगस डिझेलचा पुरवठा करणारे बडे बडे माफिया. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, उमरगा, उस्मानाबाद. तर या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतनं राज्यातल्या या माफियांचे चेहरे महाराष्ट्राच्या समोर आणले आणि त्याची दखल आज राज्य सरकारनं गंभीरपणे घेत या संदर्भातला GR जारी केला. खरं तर बायोडिझेलच्या नावाखाली हे बोगस केमिकल विकलं जात होतं, पण आज बायोडिझेलची एक चांगली गोष्ट जी अत्यंत होणं भविष्यामध्ये गरजेचं आहे, पण त्या चांगल्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन हे सगळं सुरू होतं. ऑल इंडिया बायोडिझेल असोसिएशन सातत्यानं याच्याबद्दल आवाज उठवत होतं, या बोगस बायोडिझेलबद्दल आवाज उठवत होतं. आता आपल्यासोबत ऑल इंडिया बायोडिझेल असोसिएशनचे अध्यक्ष चिंटूभाई शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चिंटूभाई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. जी लढाई तुम्ही आतापर्यंत लढत होतात त्या लढाईच्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल, कारण या माफियांनी संपूर्णपणे राज्यात हैदोस घातला होता, आता त्यांच्यावरती कायद्याचा बडगा उगारण्यात आलाय. सर्वात अगोदर विलास बडेजी आपलं खूप खूप धन्यवाद. आज आमच्याकडे दिवाळी साजरा होते, ऑल इंडिया बायोडिझेलच्या कुटुंबामध्ये प्रत्येक जण दिवाळी साजरा करतोय, कारण जे काही आम्हाला मागच्या 2 वर्ष जमलं नाही ते तुम्ही 10 दिवसात करून दाखवलं. मी IBN लोकमत या वाहिनीचा, विलास बडे त्यांच्या टीमचा आभारी आहे, धन्यवाद आहे, व माझ्या कुटुंबाकडून आमच्या बायोडिझेल असोसिएशन तर्फे आम्ही आभार व्यक्त करतो. मी खास करून तुमचं करतो आभार व्यक्त, कारण तुम्ही आमचं काम आहे ही लढाई नाही, तुम्ही जी लढाई लढलात, मला धमक्यांचे फोन आले, तुमच्यासाठी धमक्या आल्या, आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवलं की तुम्हाला संरक्षण द्या. आम्हाला कुठे ना कुठे भीती वाटत होती की कुठे ना कुठे तुमच्यावरती हल्ला होईल, कारण हा देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार आणि लूटमार तुम्ही बाहेर काढली, तुम्ही लोकांसमोर आणली, आणि बायोडिझेलच्या नावाने आम्ही लोक बायोडिझेलसाठी अन्न नागरिक पुरवठ्यामध्ये खेपा मारतोय. आम्ही विजय वाघमारे साहेबांना ज्यावेळी मंगळवारी भेटलो तेव्हा मला आश्वासन मिळालं की कुठेतरी 1 महिन्यामध्ये बायोडिझेल महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे, आणि हे जे बायोडिझेल विकत होते हे बोगस बायोडिझेल, बायोडिझेलचं नाव बदनाम करत होते, त्या लोकांवरती तुम्ही जो हा प्रहार आहे, हा हल्ला आहे, हा हल्ला बोल आहे, तर आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला सलाम आहे. तुम्हाला भविष्यासाठी आमच्या शुभेच्छा आणि आमच्या सगळ्यांकडून आशीर्वाद आहेत मोठ्यांकडून, कारण तुम्ही जे काम केलं त्या कामामध्ये एवढा जोखीम होता की तुमच्या जीवावर बेतलं असतं. मी वारंवार IBN लोकमतला फोन करून, गृह खात्याला फोन करून, मी अन्न नागरिक पुरवठ्याला मेल केलेत, मुख्यमंत्र्यांना मेल केलेत, पत्र पाठवलेत की विलास बडेंना तुम्ही लवकरात लवकर संरक्षण द्या, कारण हा माफिया एवढा मोठा माफिया आहे की यांच्यावरती द्वेषद्रोहाचा आरोप खटला यांच्यावरती चालला पाहिजे, एवढा मोठा आहे. आणि विलास बडेजी खरं सांगतो, या वर्षाची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठा दणका हा तुम्ही दिलाय. आम्हाला NCB ची खबर किंवा कुठल्या राजकीय खबर आम्हाला बघण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. आज जशी मला या GR ची कॉपी मिळाली, मी आज विजय वाघमारे साहेबांचं, अन्न नागरिक पुरवठा खात्याचं, प्रत्येक लोकांचं धन्यवाद करतो. सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आता तुमची जबाबदारी आहे, ज्या बायोडिझेलवरती लोकांचा विश्वास आहे ते बायोडिझेल लोकांपर्यंत पोहोचणं इथल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं ते अतिशय महत्त्वाचं आहे, पण यातले जे बोगस माफिया होते ते खड्यासारखे बाजूला काढून अर्थव्यवस्थेला ते धक्का देत होते, त्या सगळ्यांवरती कायद्यानं आपण ही कारवाई करायला भाग पाडलेलं आहे. सरकारचं सुद्धा कौतुक आणि तुमचंसुद्धा कौतुक. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतनं ऑपरेशन लुटारूच्या माध्यमातून राज्यातल्या बोगस बायोडिझेलच्या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केलेला होता. राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेला, केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेला भगदाड पाडणाऱ्या या माफियांचा चेहरा समोर आणलेला होता आणि हजारो कोटींचा हा घोटाळा उघडकीस आणल्याच्या नंतर राज्य सरकारनं आता याची गंभीर दखल घेत आज शासन आदेश जारी करत या अशा प्रकारच्या डिझेलला सबस्टिट्यूट असलेल्या ज्या ऑइल विकले जात होते डिझेल म्हणून त्याच्यावरती आता सरकारी कायद्याचं बंधन असणार आहे आणि यापुढे कारवाईच्या संदर्भात आज आदेश राज्य सरकारनं जारी केलेले आहेत. अन्न नागरी पुरवठा विभागानं याच्या संदर्भातला आज GR जारी करत या सगळ्या माफियांना एक मोठा कायदेशीर दणका दिलेला आहे. याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत रेशनिंग रेग्युलेटर कानुराज बगाटे सर जोडले गेलेले आहेत. बगाटे सर, खरं तर ज्या दिवशी स्टिंग ऑपरेशन आम्ही ऑन एअर टाकलं त्या दिवशी आम्ही तुम्हाला काही तिखट प्रश्न विचारले होते, पण आज तुम्ही या संदर्भातली गंभीर दखल घेऊन कायदेशीर बडगा आज माफियांच्या विरोधात उगारलेला आहे. पहिल्यांदा तुमचं कौतुक, पण या सगळ्यांना नेमका काय परिणाम होणार आहे ते सुद्धा सांगा. या कंट्रोल ऑर्डरमधून किंवा शासनाच्या निर्देशानुसार डिझेल माफियांच्या संदर्भामध्ये आपल्याला कारवाई करण्यासाठी मोठी संधी किंवा त्या माध्यमातून अधिकार मिळणार आहेत. याच्या संदर्भामध्ये आमच्या खात्याचे मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब यांनी 10 ऑक्टोबरला जी बैठक घेतली होती, सचिव साहेब आमचे विजय वाघमारे साहेब यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आपल्या बातमीच्या अनुषंगाने फार मोठी अभ्यास करून चर्चा करून वेगवेगळ्या कंट्रोल ऑर्डर कंपाईल केलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या माध्यमातून फील्ड स्टाफला ज्या पूर्वी अडचणी येत होत्या की डिझेल सत्तूस इतर नावाचे जे काही पेट्रोलियम पदार्थ होते आणि त्याच्यामध्ये त्यांना एक्सक्यूज किंवा त्यांना त्याच्यातून पळवाट मिळत होती ती आता मिळण्यासाठी प्रतिबंध होणार आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्याला जे काही डिझेलचं जे काही रॅकेट चालू होतं त्याच्यावर नक्कीच नियंत्रण आणण्यासाठी मदत होणार आहे. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतला तुम्ही सविस्तरपणे याबद्दलची माहिती दिली त्याबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.